आवश्यक सेवेतील वाहनांची अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलाय. हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारनं नवीन कायदा केलेला होता, परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू करण्यात आलंय. सोलापूर इथून LPG, डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची तसंच ड्रायव्हरची अडवणूक केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन आणि खाजगी वाहतूकदार ड्रायव्हर संघटना यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. आता हिट अँड रन प्रकरणी मध्ये केंद्र शासनाने एक नवीन कायदा आणला आहे. तो कायद्याची आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे, तरी सुद्धा काही लोक असा एक रुमरची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे. सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे, जे ड्रायव्हर आहे, त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेता येईल. आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे. मला असं निर्देशनास आलं आहे की काही जगह जे आमचे पेट्रोल, डिझेल आणि LPG वाहतूक आहे, काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहे. अशा लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा मी दाखल करू. हे जे सगळे डिझेल आहे, पेट्रोल आहे, LPG आहे, अतिआवश्यक वस्तूमध्ये येत आहेत. आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला, ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला, त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला, कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला, मी आणि SP म्हणून सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू, हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जिल्ह्यातील खासगी वाहतूक आणि ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत केंद्र शासनानं हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही, त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील LPG, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स आणि ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कुठंही अडचण आल्यास तात्काळ महसूल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं. जिल्ह्यात वाहनांची वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलं.